नमस्कार, मी वेदांती राजेश पटवर्धन, हिंदुत्ववादी सावरकर. असंस्कृत जगाच्या पार्श्वभूमीवर आर्यांनी सिंधू नदीच्या तीरावर पहिली वसाहत स्थापन केली तेव्हा कदाचित त्यांना कल्पनाही नसेल की अचाट साहस आणि विचारशक्तीच्या जोरावर एका उदात्त, महान आणि सनातन संस्कृतीची निर्मिती त्यांच्याकडून होणार आहे. सप्त नद्यांची राणी सिंधू नदीच्या नावाने साकारलेली सिंधू संस्कृती, एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेने सर्वांना भारून टाकणारा सिंधू स्थान. संस्कृत मधून प्राकृत किंवा परकीय भाषेत जाताना बऱ्याचदा स चा ह होतो, त्यानुसार संपूर्ण जगाचे आकर्षण बनलेला हा हिंदुस्थान. शकहुणांपासून अफगाणांपर्यंत आणि मुसलमानांपासून युरोपपर्यंत सर्वांना पुरून उरलेला हा हिंदुस्थान. अतिथी देवो भव म्हणणारा, सत्य धर्म आणि अहिंसेची पूजा करणारा हिंदुस्थान. अहिंसा म्हणजे काय? हातात शस्त्र आहे, वार करण्याची ताकद आणि हिंमत आहे, वार करू शकतो, पण जो वार करत नाही तो खरा अहिंसक. पण बौद्धांनी अहिंसेची चुकीची व्याख्या केली, संपूर्ण ताकद खच्ची करून अहिंसेच्या वल्गना केल्या. पूर्वजांना अपेक्षित असलेला अहिंसेचा खरा अर्थ विसरला गेला आणि हिंदुस्थान कित्येक शतक लूट, अत्याचार आणि संहाराच्या वणव्यात सापडला, गुलामगिरीत खितपत पडला, असंख्य जातीवर्णांच्या विद्वेषात आपापसातच लढू लागला. पण तरीही एक सत्य मात्र कोणीही नष्ट करू शकलेले नाही, आणि ते म्हणजे दुभंगलेला हिंदू परकीय आक्रमणासमोर मात्र एक राष्ट्राच्या भावनेनं एकजूट होतो. संपूर्ण जगाची हिंदुस्थान काबीज करण्याची लालसा अजूनही संपलेली नाही आहे. पण एक गोष्ट मात्र सर्वांच्या लक्षात निश्चित आली आहे की हिंदूंना मारण्यासाठी सशस्त्र आक्रमणाची गरजच नाही आहे. नवीन मार्ग सापडला, आता हिंदूंच्या हिंदुत्वावर घाव घाला. बस बाकी हिंदू स्वतःच स्वतःला आणि राष्ट्राला संपवायला समर्थ आहेत. आज अनेक हिंदू उघडपणे म्हणत आहेत की त्यांना स्वतःला हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटते. समस्त हिंदूंना आज हिंदू आणि हिंदुत्व म्हणजे काय याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. सावरकर म्हणतात, आ सिंधू सिंधू व पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूष्टैव सवै हिंदू रीती स्मृत. सिंधूपासून सिंधूपर्यंत पसरलेली भारत भूमी ज्याची पितृभू आणि पुण्यभू आहे तो हिंदू. ब्रह्मपुत्रेला तिच्या उपनद्यांसह सिंधू म्हणतात. या सिंधूपासून सागरापर्यंतच्या सीमेत आपले आई वडीलच नव्हे तर समस्त पूर्वज युगानुयुगे जिथे राहत आलेले आहेत, ज्यांच्या घराण्याचा आणि वंशाचा इतिहास हा भारताच्या सीमेतच आहे, त्यांचीच भारत ही पितृभू ठरते. ज्यांच्या धर्माचं उगमस्थान ही भूमी आहे, ज्यांच्या धर्माचा संस्थापक याच भूमीत जन्मला आणि जगला, ज्यांच्या संस्कृतीची पाळमुळं याच भूमीशी निगडित आहे, त्यांचीच ही पुण्यभू आहे. आणि वरील दोन्ही अटी पूर्ण करत असेल तरच तो हिंदू. वैदिकांप्रमाणे अनेक धर्म पंथ हिंदू ठरतात. जैन, बौद्ध, शीख, आर्य समाजी, ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज, महानुभाव, नवबौद्ध यांच्या संस्थापकांनी भारतातच जन्म घेतला, इथेच कार्य केलं आणि निर्वाणही इथेच प्राप्त केलं. म्हणूनच सर्वांची पुण्यभू ही भारत आहे. त्यातील जे लोक पितृभूची अट पूर्ण करतील ते हिंदूच आहेत. वैदिक धर्माचा स्वीकार केलेल्या, भारताचं नागरिकत्व घेतलेल्या आणि इथल्या हिंदूंबरोबर रक्तसंबंध जोडलेल्या परदेशींनाही हिंदू म्हणता येईल. पितृभू किंवा पुण्यभू नसतानाही हिंदुस्थानासाठी महान कार्य केलेल्यांना सावरकर अपवादात्मक हिंदू म्हणतात. याच अपवादात दादाभाई नवरोजी, मादाम कामा, डॉक्टर भाभा हे सारे महापुरुष आणि त्यांना जन्म देणारा पारशी धर्मही हिंदू ठरतो. पण आज या व्याख्येनुसार कित्येक हिंदू फक्त नावापुरतेच हिंदू राहिलेले आहेत. हिंदू असूनही जे दुसऱ्या देशांसाठी कार्य करतायत अशा परदेशस्थ भारतीयांनाही हिंदू म्हणता येणार नाही. केवळ आपल्या धर्मातील कर्मकांड आणि सणवार हौसेनं साजरे केले म्हणजे ते हिंदू झाले का? पण हा तर फक्त हिंदुइझम झाला.
आपल्या राष्ट्राची धर्माची लाज वाटणाऱ्यांना हिंदू कसं काय म्हणता येईल? हिंदुत्वाची कल्पना यापेक्षा कितीतरी महान आहे. काया वाचा मनात हिंदुस्थानासाठी प्रखर राष्ट्रभक्ती आणि आपल्या महान वंशाविषयी नसानसात प्रेम असल्याशिवाय स्वतःला हिंदू म्हणून घेणं अशक्य आहे. पण तेच होतंय आज. समान मातृभूमी, समान वसती स्थान, संख्याबळ, समान संस्कृती आणि समान पुण्यभूमी हे सावरकरांनी सांगितलेले पंचप्राणच विसरत चाललोत आपण. निसर्गाने आपले सगळे आविष्कार ज्याच्यावर एकत्रितपणे मुक्त असते उधळले असा एकमेव हिंदुस्थानच आहे. बहुतेक धर्मात दीक्षा घेऊनच प्रवेश करावा लागतो, पण जन्मतःच हिंदू असण्याचं भाग्य फक्त हिंदुस्थानातच आहे. सावरकरांनी सांगितलेल्या पंचप्राणांची कास धरून हिंदुत्वाच्या पायावर आपण जगाच्या स्वप्नातही येणार नाही असा उज्ज्वल वैभवशाली भविष्यकाल निर्माण करू शकतो. सावरकर म्हणतात, हिंदुत्व विसरलेल्या माझ्या समस्त हिंदूंनो, आपल्या 100 कोटी लोकांची पितृभू आणि पुण्यभू हिंदुस्थान आहे. आपल्या मागे एक दिव्य इतिहास आहे. एक राष्ट्र, एक रक्त आणि एका संस्कृतीच्या अतूट बंधनांनी बद्ध व्हा. समस्त हिंदूंचा भविष्यकाल हिंदुस्थानाशीच निगडित आहे आणि हिंदुस्थानाचा भविष्यकाल हा हिंदूंच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. हिंदुत्वाला समजून घ्या, नसानसात भिनवून घ्या, मग आपल्याला जगात अशक्य ते काय. आपण 100 कोटी हिंदू एक दिवस संपूर्ण जगाला आपलं म्हणणं निश्चितच ऐकायला लावू. एक दिवस सावरकरांच्या स्वप्नातला तो एक दिवस नक्कीच येईल. एक दिवस. धन्यवाद.